देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1637 वर गेली आहे। तर आज एका दिवसात जवळपास 240 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णालयात दाखल झाले आहेत। कोरोनामुळे देशात एकूण 38 जणांचा बळी गेला। एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढती आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे। राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 335 वर पोहोचली आहे। 14 रुग्ण मुंबईमध्ये तर एक रुग्ण बुलडाण्यामध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे। 320 वरून रुग्णसंख्या थेट 335 वर गेली आहे, तर राज्यात मृतांचा आकडा 12 वर गेलाय। पुढील काही दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे। 5000 पेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती टोपे यांनी दिली। या सगळ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवून चाचणी केली जाणार असून 4000 लोक या हाय रिस्क व्यक्तींवर लक्ष ठेवून असल्याचं टोपे म्हणाले। राज्य सरकारने धान्य खरेदी करावं मग केंद्राचं मोफत धान्य मिळेल अशी भूमिका अन्न आणि खाद्य सुरक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे। केंद्राने सूचना केल्याचा भुजबळांनी दावा केलाय, मात्र केंद्राच्या आदेशात अशी कोणतीही सूचना नसल्याचं स्पष्ट झालंय। न्यूज 18 लोकमतच्या हाती हा आदेश आला आहे। महाराष्ट्रभरातून निजामुद्दीन कार्यक्रमाकरता अनेक जण गेले होते हे आता स्पष्ट झालंय। वेगवेगळ्या शहरांमधून किती जण गेले होते याची आकडेवारी समोर येते आहे। मुंबईतून 50 अधिक जण दिल्लीतल्या मरकजमध्ये सहभागी झाले होते अशी माहिती येते आहे। मुंबईतल्या त्या सगळ्यांना शोधण्याकरता पोलिसांनी टीम्स बनवलेली आहेत आणि युद्धपातळीवर त्यांचा शोध घेतला जातोय। दिल्लीतील निजामुद्दीनच्या कार्यक्रमामध्ये पुण्यातील 106 जण सहभागी झाले होते। यामध्ये पुणे जिल्ह्यातील 70, सातारा जिल्ह्यातील 5, कोल्हापूर जिल्ह्यातील 10, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील 106 जणांना स्ट्रेस करण्यात आलंय। यामध्ये 94 जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय। नाशिकमधून धक्कादायक बातमी आहे। दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज या कार्यक्रमाचं नाशिक कनेक्शन समोर आलंय। मरकज कार्यक्रमामध्ये नाशिकमधील 50 अधिक जण सहभागी झाल्याची माहिती समोर येते। आतापर्यंत 21 नागरिकांना शोध घेऊन क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे। नाशिक जिल्हा प्रशासनाकडून पोलिसांच्या मदतीनं या सगळ्यांचा शोध घेतला जातो आहे। निजामुद्दीनमधील कार्यक्रमाकरता आलेल्या 2361 लोकांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली। पोलिसांनी बाहेर काढलेल्यांपैकी 617 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर इतरांना क्वारंटाईन करण्यात आलंय। त्यामध्ये जवळपास 617 लोकांना कोरोनाचं संक्रमण झाल्याचं चिन्ह दिसत असल्याचं मनीष सिसोदिया म्हणाले। दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात कर्नाटकातील 342 लोक उपस्थित होते। त्यापैकी 200 जणांचं रुग्णालयात तर 142 जणांचं घरातच विलगीकरण करण्यात आलं। विशेष म्हणजे निजामुद्दीनच्या कार्यक्रमात 62 परदेशी नागरिकांनी हजेरी लावली आहे। नवी दिल्लीतील निजामुद्दीन परिसरामध्ये मरकजचं आयोजन करण्यात आलं होतं। या मरकजमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय। यानंतर इथल्या परिसराचं निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम आरोग्य विभागानं हाती घेतली आहे। दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकज कार्यक्रमाला गुजरातमधील मुस्लिम समाजही गेला होता। सूरतमधील 72 जण या कार्यक्रमाला गेले होते, त्यातील 43 जणांना सूरतमधील समरस हॉस्टेलमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवलं गेलंय, तर इतर 12 जण अद्याप शहरात परतलेले नाहीत। प्रशासनाकडून त्यांचा शोध घेतला जातोय। मुंबईजवळच्या मुंब्रा या उपनगरातून निजामुद्दीन इथं काही लोक गेल्याची माहिती चुकीची आहे असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय। निजामुद्दीन इथून मुंब्र्यातून 10 ते 15 जण गेले होते अशी माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती। त्या आधारे मुंब्रा पोलिसांनी छापा टाकला होता। आव्हाडांनी पोलीस कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। दिल्लीतल्या मरकजला ज्यांनी उपस्थिती लावली होती त्यांनी त्याची माहिती ताबडतोब द्यावी असे निर्देश गोवा सरकारनं दिले। त्यासाठी गोवा सरकारकडून एक नंबरही जारी करण्यात आलाय। मुंबईतील दादरचा घाऊक बाजार आजपासून पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। याचं कारण म्हणजे आज दादरमध्ये प्रचंड गर्दी झाली होती। वारंवार सूचना करून आवाहन करून सुद्धा या मार्केटमधली गर्दी काही कमी होत नाही, त्यामुळे महापालिकेनं सरतेशेवटी असा निर्णय घेतला किंबहुना तो महापालिकेला घ्यावा लागलेला आहे। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर ठोकबाजी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला। लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नव्हतं। या बाजारात अनेक जण तोंडाला मास्कही लावताना दिसले नाहीत। खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळायची आहे। महापालिकेनं व्यापाऱ्यांना ठराविक जागा निश्चित त्यासाठी करून दिलेल्या आहेत, पण असं असताना सुद्धा लोकांनी सोशल डिस्टन्सिंगकडे साफ दुर्लक्ष केलं। ठाण्यातील जांभळी नाका भाजी मंडई सोशल डिस्टन्सिंग जपताना बघायला मिळतीये। भाजी मंडई सेंट्रल मैदानात त्यामुळेच हलवली गेली। या मैदानात भाजी विक्रेत्यांना मार्किंग करून दिलं गेलंय। ग्राहकांमध्ये देखील किमान 1 मीटरचं अंतर राहील अशी आखणी करण्यात आलेली आहे। आता सेंट्रल मैदानात व्यवस्था केल्यानं सुरक्षित वातावरणामध्ये गर्दीमुक्त व्यवसाय करता येतोय, त्यामुळे भाजी विक्रेते सुद्धा आनंदी आहेत।
औरंगाबाद जिल्हा परिषदेने कंत्राटी आरोग्य भरती सुरू केली आहे। कंत्राटी पद भरण्यासाठी मुलाखती सुरू आहेत। मराठवाडा आणि खानदेशातून अनेक उमेदवार भरतीसाठी आलेत। मुलाखतीसाठी इथे बरीच गर्दी जमली आहे, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जात नाहीये। त्यामुळे मुलाखतीला आलेले आणि मुलाखत घेणारे दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो। कोरोनाच्या धर्तीवर कमी असलेली आरोग्य सेवकांची संख्या पूर्ण भरण्याकरता ही भरती केली जाणार आहे। वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन इथल्या जिल्हा परिषद कन्याशाळेत पोषण आहाराच्या तांदूळ आणि डाळीचं वाटप करण्यात आलं, पण या वाटपावेळी नेमकी पालकांनी मोठी गर्दी केली। विशेष म्हणजे अनेक पालकांसोबत विद्यार्थीही तिथे उपस्थित होते। तांदूळ डाळी घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सोशल डिस्टन्सिंगकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं होतं। मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व इथलं बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर हे कोरोना रुग्णांसाठी काम करणारं रुग्णालय आहे। मात्र या रुग्णालयात परिचारिकांना रुग्ण सेवा करताना लागणारी संरक्षणात्मक किट मिळतच नाही आहेत। या सगळ्या परिचारिकांनी तसं पत्रच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवलं आहे। आम्ही काम करायला तयार आहोत, पण आम्हाला किट देण्यात यावीत अशी मागणी या परिचारिकांनी केली आहे। पर्सनल प्रोटेक्शन किट नसतील तर काम कसं करायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे मजूर वर्गावर उपासमारीचं संकट आलंय। हा मजूर वर्ग आपल्या कुटुंबासह पायी गावी जायला निघाला आहे। मुंबई नाशिक हायवेवर असे अनेक मजूर त्यांचे गट पायी निघाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। उपाशीपोटी मुलांना उचलून घेऊन हजारो किलोमीटर दूर आपल्या गावाकडे हे सगळे मजूर निघाले आहेत। देशभरामध्ये संचारबंदी लागू असली तरी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्याचं उल्लंघन केलं जात आहे। कोल्हापुरातही संचारबंदी असताना वाहतूक होत असल्याच्या अनेक घटना घडल्या। तामिळनाडूतील स्थलांतरित लोकांची वाहतूक सुरू होती। कराड सांगलीहून या लोकांना कोल्हापूरला आणलं जात होतं। वाहतूक पोलिसांनी सापळा रचून गाडी पकडली। प्रवाशांसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। वरळी कोळीवाड्यामधील तब्बल 176 लोकांना पोद्दार हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलंय। 176 जणांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार आहे। कोळीवाड्यातील लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांना वेगळं ठेवलं गेलंय। 176 व्यतिरिक्त उरलेल्या इतरांना दुसरं कुठे ठेवता येईल याचा विचार सध्या सुरू आहे। कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत असताना उपाययोजना म्हणून कोल्हापूरमधलं CPR म्हणजे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय केवळ कोरोनाचे रुग्ण या रुग्णालयात ठेवले जाणार आहेत असं स्पष्ट करण्यात आलंय। या रुग्णालयातले 210 रुग्ण कोल्हापुरातल्या इतर 11 खासगी रुग्णालयामध्ये स्थलांतरित करण्यात आलेत। 5 रुग्णांना डिस्चार्जही दिला गेलाय। कोरोना प्रतिबंधासाठी काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या यांना 1000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे। तसंच त्यांना 25 लाखाचा विमा संरक्षणही देण्यात येणार आहे अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली। घाटकोपरमध्ये काही दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या एका दाम्पत्याला रुग्णालय पालिका एन विभाग आणि पोलिसांनी होम क्वारंटाईन केलं होतं, पण हे दाम्पत्य याला गांभीर्यानं घेताना दिसत नाही। सर्रास ते या विभागात फिरताना लोकांना आढळत आहेत। पालिका एन विभागाने पोलिसांच्या मदतीनं या दाम्पत्याला घरातून घेऊन जाऊन घाटकोपरमध्येच एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन केलं आहे। कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतल्या 146 ठिकाणं सील केली आहेत। तसा तो निर्णय झालाय। पोलिसांच्या मदतीनं बॅरिकेटिंग करून हे परिसर सील करण्यात आले, मात्र सील केलेल्या भागात नागरिकांचा वावर अजूनही दिसून येतोच आहे। अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे वाहन वगळता खासगी वाहनांना उल्हासनगर शहरात पेट्रोल देण्यास बंदी आहे। मात्र उल्हासनगरचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाला न जुमानता खासगी वाहनांना पेट्रोल देणं हे पेट्रोल पंप चालकांच्या अंगाशी आलंय। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या विनस चौक भागातील HP पेट्रोल पंपाच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिवाय पंपावरील कामगारांना कान पकडून उठाबाशा काढायला लावल्या जात आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलंय। लोकांनी घरातच राहावं, बाहेर पडू नये यासाठी पोलिसांनी नागपुरात वेगवेगळ्या भागांमध्ये रूटमार्च करायला सुरुवात केली। संचारबंदी लागू असताना काही वस्त्यांमध्ये एकत्र गोळा होताना लोक बघायला मिळत आहेत। याला आळा बसावा यासाठी पोलिसांनी लूटमार्च ही योजना आखली। संचारबंदी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांचं नागरिकांनी स्टिंग ऑपरेशन केलं। नाकाबंदीतून प्रवास करण्यासाठी पोलिसांना पैसे देण्याचा प्रयत्न करण्यात येतो। नाशिकच्या औरंगाबाद नाक्यावरील जनार्दन स्वामी मठाजवळ पोलीस बंदोबस्त लावला गेला होता। या जागेवर पोलीस कॉन्स्टेबल मनोज खैरे, पोलीस उपनिरीक्षक तोडगर हे बंदोबस्ताला होते। आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या दोघांचंही कौतुक केलेलं आहे। त्यांना पैसे देऊ केले गेले, पण त्यांनी ते घेतले नाहीत, नाकारले आणि उलट जबाबदारी काय आहे हे नागरिकांना समजावून सांगितलं। ठाण्यातील सगळ्या उड्डाणपुलांवरून वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे, कारण संचारबंदी दरम्यान उड्डाणपुलाखाली संचारबंदी म्हणून पोलीस नाकाबंदी करून उभे होते। पोलिसांची नजर चुकवत उड्डाणपुलावरून अनेक गाड्या आणि पायी जाणारे नागरिक बघायला मिळाले। यामुळे पुढे जाऊन भिवंडी किंवा नाशिक इथं त्या गाड्यांना अडवलं गेलं।
आणि पुन्हा मुंबईच्या देशाला पाठवलं गेलं। कोरोनामुळे औरंगाबाद पोलीस आता आक्रमक झालेत। विनाकारण रस्त्यावर गाडी दिसली की पोलीस आता दंडात्मक कारवाई करू लागलेत। औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर आलेल्या गाड्या उचलायला आता सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच पोलिसांनी 500 गाड्या उचलून नेल्या, तब्बल 400 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। म्हणजे अजून सुद्धा किती लोक उगाचच कारण नसताना अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडत आहेत हे आपल्याला बघायला मिळतं या औरंगाबादमधल्या आकडेवारीवरून। दौंड पोलिसांकडून ड्रोनद्वारे संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे। संचारबंदी मोडणाऱ्या अशा 27 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। पाटस, बोरीएंदी, केडगाव, वरवण, नाथाशिवाडी, खामगाव अशा ग्रामीण भागात ही कारवाई करण्यात आली। पुणे जिल्ह्यातील शहरी भागातल्या ड्रोनच्या यशस्वी प्रयोगानंतर आता ग्रामीण भागातही पुणे ग्रामीणच्या पोलिसांनी ड्रोन शूटिंग करायला सुरुवात केली आहे। वारंवार विनंती करूनही आवाहन करूनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना बघायला मिळतात, फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडताना बघायला मिळतात। पण यापुढे कुणी बाहेर फिरताना आढळलंच तर त्याच्यावर गुन्हाच दाखल केला जाईल असं शिक्रापूर पोलिसांनी सांगितलंय। राज्याच्या सीमा बंद आहेत, मात्र दुधाचे टँकर इतर राज्यातून येतातच आहेत। ते अडवण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकमधून राज्यात येणारे दुधाचे टँकर अडवण्याचे आदेश पोलिसांना देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। हे दुधाचे टँकर थांबवले तर अतिरिक्त दूध खरेदीचा राज्य सरकारवरचा बोजा कमी होईल असं राजू शेट्टी म्हणाले। कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संशयित वृद्धाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। यानंतर या गावातील 20 नागरिकांना तपासणीकरता तात्काळ दाखल करण्यात आलं। गडहिंग्लज मधील शासकीय रुग्णालयात ही तपासणी करण्यात आली। सीबीएसई बोर्डाच्या पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याशिवाय 9वी आणि 11वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनानुसार हा प्रवेश देण्यात येणार आहे। देशात कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील नाथपंथी डवरी या समाजावर संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे। भीक मागून जगणाऱ्या या समाजाला गावात येण्यास मनाई केली गेली आहे। तर शासनाचं रेशनचं आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे आता पोट भरायचं कसं असा प्रश्न हे सगळे विचारत आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानं याचा फटका आता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना बसू लागलाय। फूल व्यवसाय आणि पॉलीहाऊस शेतकरी संकटात सापडलाय। देश विदेशातील बाजारपेठा बंद झाल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांना ही फुलं फेकून देण्याची वेळ आली आहे। डहाणू, बोर्डी आणि तलासरी भागातल्या चिकू उत्पादकांना संचारबंदीचा फटका बसलाय। बागेत चिकूचा अक्षरशः सडा पडल्याचं बघायला मिळतंय। या चिकूचं आता करायचं काय असा मोठाच प्रश्न चिकू उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे। देशभरामध्ये 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीमधील पर्यटन तर पूर्णपणे बंद झालेलं आहे। याचा फटका महाबळेश्वरमधल्या स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांनाही बसलाय। लॉकडाऊनमुळे स्ट्रॉबेरीला बाजारपेठच मिळत नाहीये, त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी कोंडीत सापडलाय। एक छोटासा ब्रेक घेऊया, अजून काही महत्वाच्या घडामोडींसाठी काही क्षणात बसूया, भेटूया। पण एक आवाहन, जाता जाता सावधान होण्याची आता वेळ आलेली आहे। घरी राहिलो नाही तर सुरक्षित राहणार नाही, कोरोना आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। कृपया घरी राहा, सुरक्षित राहा। यातला एक आहे तुमचं डिटर्जंट आणि एक फेना, आता तुम्ही सांगा कोणतं चांगलं आहे? हे आहे जास्त शुभ्र। ब्लाइंड वॉशिंग टेस्ट मध्ये 100 पैकी 70 लोकांना फेना सुपर वॉश आपल्या डिटर्जंट पेक्षा चांगलं आढळलं। तुम्ही पण घ्या फेना शुभ्रता चॅलेंज आणि स्वतःच म्हणा फेनास घ्याना फेनास घ्याना। आपल्याला सहकुटुंब सहपरिवार फिरायला जायचंय, घराच्या कुलपावर आपला विश्वास नाही, पण आता बिलकुल चिंता नको, कारण आता तुमच्या संपूर्ण घराची घरातील प्रत्येक वस्तूच्या सुरक्षेसाठी आहे मयूर अलार्म सिस्टम। चोर लुटारांपासूनच्या मुक्ततेसाठी, निश्चित आणि सुखाच्या झोपेसाठी आजच आपल्या घर व बंगल्यात, ऑफिस व दुकानात मयूर अलार्म सिस्टम बसवून घ्या। देश के किसानों की पसंद आयशर ट्रैक्टर्स, 50 श्रेणी के दमदार 5 सीरीज ट्रैक्टर्स, भारी से भारी काम करे, उम्मीद से ज्यादा बहुत ज्यादा। हळद
खूप गुणकारी आहे. जेव्हा हळद असेल 100% शुद्ध. खराब हळद भेसळयुक्त असते. एव्हरेस्ट हळद बनते कर्क्युमिनने भरपूर उत्कृष्ट हळदीपासून, जिचे गुण आहेत 100% नैसर्गिक. एव्हरेस्ट हळद, हेल्दी हळद. सर, आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका फिटनेस. तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर फिटनेसची चिंता, डोंट वरी. तिरुमाला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. बुलेटिनमध्ये वळूया पुढच्या वेगवान घडामोडींकडे. सध्या लॉकडाऊनमुळे सगळे जिल्ह्यात इथं अडकून पडलेले आहेत. वर्ध्याच्या सेलू इथल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे इयत्ता 9वीचे विद्यार्थी सोनीपतच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आहेत. हे सगळे विद्यार्थी सुखरूप सुरक्षित आहेत, त्यामुळे पालकांनी काळजी करू नये असं आवाहन प्राचार्य SG गवई यांनी केलं आहे. 9वीच्या 21 विद्यार्थ्यांना मायग्रेशन अंतर्गत सोनीपतच्या नवोदय विद्यालयामध्ये पाठवण्यात आलं होतं. शिर्डीच्या साई मंदिरात 3 दिवसांच्या रामनवमी उत्सवाला सुरुवात झालेली आहे. कोरोनाचा सावट असल्यानं साधेपणानं हा उत्सव पार पडणार आहे. मोजकेच अधिकारी, पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पहाटेच्या काकड आरतीनंतर साईंची प्रतिमा आणि वीणापोथीची मिरवणूक काढण्यात आली. यंदा मानकरी देखील यात्रेत सामील झाले नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन इथे केलं गेलं. दिवा इथल्या साबे विभागातील नागरिकांना रेशनवरील धान्य मिळवण्यासाठी खोटे फॉर्म विकण्यात आले. प्रत्येकी 30 रुपयांना हे फॉर्म विकून लुबाडणाऱ्या एका भामट्याला भाजप पदाधिकारी आणि काही नागरिकांनी मिळून पोलिसांच्या स्वाधीन केलं. तर हा फॉर्म घेण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. देशात संचारबंदी लागू असताना पोलिसांच्या वेशात दुचाकीवर फिरून प्रँक व्हिडिओ बनवून तो YouTube प्रसिद्ध करणाऱ्या 4 तरुणांवर सोलापूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर शहरच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. संचारबंदीच्या काळात या 4 तरुणांनी MH13 वाईन्स या YouTube चॅनलसाठी प्रँक व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला. कोरोनामुळे मुंबईचा देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे दुकानं बंद आहेत. अशात कुर्ला बैल बाजारातील एका दारूच्या गोदामावर चोरांनी डल्ला मारला. चोरांनी 11 बॉक्स म्हणजे तब्बल 1,15,000 रुपयांची दारूची चोरी केली आहे. ही घटना CCTV कैद झाली. यापैकी 4 जणांपैकी 2 जणांना पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवलं. मुंबईसारखीच घटना नागपुरातही घडली. नागपूरच्या खराबी रिंग रोडवर बिअरबारमध्ये चोरी झाली. खराबी रिंग रोडवर असलेल्या यार आनंद बार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरी झाली आहे. बारच्या मागील भागातून चोरट्यांनी बारमध्ये प्रवेश केला आणि 1,00,000 रुपयांच्या मद्याचा साठा चोरून नेला. लॉकडाऊनमध्ये दारू मिळत नसल्यानं तळीरामांनी चक्क वाईन शॉप फोडल्याचा प्रकार समोर आलाय. सोलापुरातील विजापूर रोड असलेल्या गुलमोहर वाईन शॉपमध्ये दारुड्यांनी हा प्रकार केलाय. हे वाईन शॉपच फोडण्यात आलं. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आलंय. मात्र दारूच्या आहारी गेलेल्या काही तळीरामांनी वाईन शॉप फोडत दारूची चोरी केली. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुसगड या परिसरात 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं रब्बीच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय. ज्वारी, गहू, हरभरा यासह फळपिकांचंही मोठं नुकसान झालंय. कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. दर मिळत नसल्यानं मोहाडी तालुक्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतातील टोमॅटो आणि वांग्याचं जवळपास 4 लाखांचं संपूर्ण पीकच उपटून टाकलं. बाजारात 50 पैसे किलोप्रमाणेही कुणी व्यापारी खरेदी करत नाही आहे, त्यामुळे नाईलाज असतो असा निर्णय घ्यावा लागला अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्यानं दिली. मुंबईत सिद्धिविनायक मंदिर न्यासानं आता रक्तदात्यांना थेट त्यांच्या सोसायटीमध्येच रक्तदानाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. रक्तसंकलन करणारी ॲम्ब्युलन्स आता रक्तदात्यांच्या घरी येणार आहे. त्याची सुरुवात सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी स्वतःपासूनच केली. या फिरत्या रक्तदान शिबिराची सुरुवात आदेश बांदेकर यांनी स्वतः रक्तदान करून केली आहे.